एका घनदाट जंगलात एक माकड आणि त्याचं पिल्लू राहत असत, ज्यांचं नाव मुक्कू आणि निक्कू असत. मुक्कू एका झाडावर आपलं घर बनून राहत असत. त्याच जंगलात एक लांडगा पण असतो, ज्याचं नाव तबाकी होत, जो नेहमीच मुक्कूला खाण्याचा मौका शोधित असे. एकदा, ऐक निक्कू, मी आत्ता बाहेर जाऊन खायला घेऊन येते, हा तोवर तू घरातच राहा आणि कुठे बाहेर जाऊ नकोस, कारण तबाकी इथेच कुठेतरी असेल, म्हणून जोवर मी येत नाही तोवर दरवाजा उघडू नकोस. ठीक आहे, मी दरवाजा नाही खोलणार, पण तू मला हे तरी सांग, मी तुला कसं ओळखणार की दरवाजा बाहेर तू आहेस की कोणी दुसरं आहे. हे बघ, मी तुला माकडाच्या आवाजाने बोलवीन, जे ऐकून तुला समजेल का मी आहे तुझी आई. असं म्हणून मुक्कू जेवण आणायला जाते. जशी ती खाली उतरते, तबाकी तिला जाताना बघतो आणि मनातल्या मनात विचार करतो, अरे ती तर मुक्कूसाठी जेवण आणायला बाहेर गेलीये. आज तर खूप चांगली संधी मिळालीये, ही संधी मला गमवून चालणार नाही. आज तर मी मुक्कूचा मुलगा निक्कूला खाऊनच टाकणार. बस एकदा माझ्या तावडीत सापडू देत. काय करू काय करू, मी काम करतो, मी तिच्या घराच्या दरवाजा जवळ जाऊन उभा राहतो. मुक्कू जेव्हा पण तिथे येईल आणि निक्कू दरवाजा उघडेल आणि त्याच वेळेला मी घराच्या आतमध्ये शिरतो. तबाकी तिच्या दरवाजा आड उभं राहून मुक्कूची वाट बघत असतो. काही वेळातच मुक्कू तिथे येते, परंतु निक्कूला दरवाजा उघडण्याकरता ठोकण्या अगोदरच तिची नजर तबाकीवर पडते. ओहो, अच्छा, तर तबाकी महाराज इथे दरवाजा आड उभे आहेत. आत्ता मी ह्याला दाखवते की मुक्कू पण काय चीज आहे. बस मग काय, मुक्कू आपली युक्ती लावते आणि तबाकीला ऐकवण्याकरता मोठ्या मोठ्याने बोलते, दरवाजा उघड निक्कू, दरवाजा उघड, मी आहे तुझी आई. अगं बाई, हा निक्कू नाहीये वाटत घरी, तो बाहेर खेळायला गेला असेल. तबाकी जसं मुक्कूचं बोलणं ऐकतो, तो तिथून लगेचच पळत निघतो आणि म्हणतो, अरे तबाकी महाराज, लवकर चल लवकर, निक्कू तर बाहेरच खेळतोय, आज तर त्याला खाल्ल्याशिवाय राहणारच नाही. मग मुक्कूचं बोलणं ऐकून तो तिथून निघून जातो. मग मुक्कू आपल्या निक्कूला असा आवाज देऊन दरवाजा उघडायला सांगते. हे बघ जरा निक्कू, हा तुझ्या आईनी तुझ्याकरता काय सरप्राईज आणलंय बघ. मुक्कूचा आवाज ऐकून निक्कू दरवाजा उघडतो. तू आलीस आई, मी तुझीच वाट पाहत होतो. बाळा निक्कू, तुला ठाऊक आहे तबाकी तुला खाण्याकरता आपल्या दरवाजाच्या पाठी लपला होता. मी एका युक्तीनं त्याला इथून पळून लावलं. तो समजला का निक्कू बाहेर खेळतोय. अरे वा आई, तू खूप छान डोकं लढवलंस. तबाकी निक्कूला सगळीकडे शोधत होता, पण जेव्हा निक्कू कुठेच नाही भेटला तेव्हा तो समजला. अरे निक्कू, असं वाटतंय तू जंगलात नाहीयेस, मला मुक्कूने मूर्ख बनवलं, कदाचित तो घरातच असेल तिथेच. पुन्हा एकदा संधी हातातून गेली आज. मग तबाकी परत मुक्कूच्या घराच्या इथे जातो आणि मोठ्या मोठ्याने बोलतो, मुक्कू तू आज पुन्हा मला मूर्ख बनवलंस, परंतु मी तुला नाही सोडणार. जाऊन जाऊन तुम्ही जाणार कुठे, राहणार तर इथेच ना, मी तुम्हा दोघांना बघून घेईन, फक्त एकदा माझ्या तावडीत तर सापडा रे. म्हणलास ना मूर्ख, माझ्याशी पंगा नको घेऊस तबाकी महाराज. ज्या दिवशी माझ्या तावडीत सापडशील ना, तेव्हा सांगेन तबाकी काय चीज आहे. आज माझ्याजवळ संधी होती, परंतु त्या संधीला गमवावं लागलं तुझ्यामुळे. तुम्हा दोघांना मी सोडणार नाही. तबाकी महाराज, कसा वाटला माझ्या आईचा प्लॅन? मजा आली? आला मोठा मला खाणारा. तबाकी असाच नेहमी मुक्कू आणि निक्कूला सत्वित असे. आई, मी बाहेर खेळायला चाललोय. ठीक आहे बाळा, पण लक्षात ठेव तबाकी तिथेच कुठेतरी असेल. असं म्हणून निक्कू खेळायला जातो. निक्कू आपल्या मित्रांसोबत खेळतच असतो की अचानक तबाकी त्याच्या पाठीहून उभा राहतो. निक्कूला खेळताना बघून तबाकी हसत म्हणतो,
मी बोललो होतो ना तू एक दिवशी माझ्या तावडीत सापडशील म्हणून, आज ती संधी मला मिळालीच. आज तुझी आई पण तुझ्याजवळ नाहीये की जी तुला वाचू शकेल. खूप दिवसांपासून ह्या संधीची मी वाट बघत होतो आणि तो दिवस आज आलाच. आता मी तुला खाऊन टाकणार. मला सोडा तबाकी महाराज, मला सोडा. मी माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. मला जाऊ द्या, मला नका खाऊ. आता कुठे पळशील रे, त्या दिवशी तर माझी मज्जा घेत होता ना. आता तुला नाही जाऊ देणार मी. आज तर तुला खाल्ल्याशिवाय मी जात नसतो इथून. अरे तुम्हाला माझ्याशी काय दुश्मनी आहे, मला जाऊ द्या. मी एक लहान बाळ आहे, मला खाऊन तुमचं पोट पण नाही भरणार. जावा कुठेतरी दुसरीकडे जाऊन शिकार करा, मला सोडा. असं म्हणता निकूच्या डोक्यात एक युक्ती येते आणि तो विचार करायला लागतो. याच्यापासून सुटका करण्यासाठी मला काही करावंच लागेल. एक काम करतो, याला माझ्या गोष्टीत गुंतवून टाकतो आणि मौका मिळताच पळून जातो. मग तो मौका बघून आपल्या बोलण्यात त्याला गुंतवतो आणि निकू तिथून धावत पळतो. तो धावत धावत पटकन झाडावर चढतो आणि तबाकी पाठलाग करता करता अचानक खड्ड्यात पडतो. वाचवा वाचवा, मला वाचवा, मी या खड्ड्यात पडलोय, कोणीतरी वाचवा मला या खड्ड्यातून. तबाकी मदती करता ओरडतो पण कोणी जानवर येत नाही, कारण तबाकी सगळ्या जानवरांना त्रास द्यायचा म्हणून कोणीही त्याची मदत नाही करत. चला चला, आपल्याला तबाकीला मदत नाही करायची, आपल्या सगळ्यांना यांनी खूप त्रास दिलाय. बरं झालं खड्ड्यात पडला. हा बरं झालं, बरं झालं तो पडला. पडू दे, मारू दे, नाही अजिबात मदत नाही करायची. चला चला. तबाकीची कोणी मदत नाही करत हे बघून निकूला खूप वाईट वाटतं आणि तो विचारात पडतो. तो बिचारा खड्ड्यात पडलाय आणि त्याची कोणी मदत पण नाही करत आहे. आता मी काय करू, याला या खड्ड्यातून काढू की असंच सोडून देऊ. नाही, मला माझ्या आईने असं नाही शिकवलं. मला माझ्या आईने सर्वांची मदत करायला शिकवलंय. मी तबाकीची मदत करेन. निकू विचारच करत असतो की अचानक त्याची आई त्याला शोधता शोधता तिथे पोहोचते. काय झालं निकू, तू इतका का घाबरलाय? आई, मी माझ्या मित्रांबरोबर खेळत होतो तर अचानक तिथे तबाकी आला. त्याच्यापासून वाचण्यासाठी मी या झाडावर येऊन पोहोचलो आणि तो माझा पाठलाग करता करता त्या खड्ड्यात जाऊन पडला. अरे हे काय, चल आपण दोघं त्याची मदत करूयात. आई, जर आपण त्याची मदत केली आणि जर त्याने आपल्याला खाल्लं तर? नाही बाळा, मी तुला दुसऱ्यांची मदत करायला शिकवलंय. चल आता खाली जाऊन त्याला आपण खड्ड्यातनं बाहेर काढूयात. मुक्कू आणि निक्कू खाली उतरून तबाकीची मदत करतात आणि मग ते एका रश्शीनं तबाकीला बाहेर काढतात. तबाकी जसा बाहेर येतो तो विचारातच पडतो. मी चुकीचा विचार करत होतो. हे मुक्कू आणि निक्कू तर खूप चांगली माकडं आहेत आणि मी मूर्ख यांनाच खायला चाललो होतो. ह्या दोघांनी तर माझी मदत केली आणि मी यांना परेशान करत होतो. आता यापुढे मी ह्या दोघांना कधीच त्रास देणार नाही. तबाकी विचारच करत असतो की अचानक निक्कू जोरात ओरडू लागतो. अगं आई पळ इथून पळ, तबाकी आपल्या दोघांनाही खाऊन टाकेल. निक्कूचं बोलणं ऐकून तबाकी म्हणतो, नाही निक्कू, तू घाबरू नकोस, मी तुम्हा दोघांना काहीच नाही करणार. मी चूक केलीये, मला माफ करा. तुम्ही दोघांनी मला मदत केलीये आणि त्या बदल्यात मी काय केलं, तुम्हाला त्रास दिला. आता मात्र मी तुमच्या दोघांची माफी मागतो. मला माफ कर मुकू, मी तुझ्या मुलाला आणि तुला त्रास दिला. आता यापुढे मी तुम्हा दोघांबरोबर आनंदाने राहीन. आता कसं, शेवटी आपण सगळे एकाच जंगलात राहतो, मग कशाला हवेत भांडणं. चला उशिरा का होईना, पण तुला समज आली. अशा रीतीनं ते तिघ चांगले मित्र होतात. खाणं पिणं राहणं सगळं एकत्रच करीत असे आणि आता तबाकी कोणत्याही जानवराला त्रास पण नाही देत. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.